तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतरचा देशव्यापी लॉकडाऊन यामुळे देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात। अशा काळात बेरोजगार तरुणांची काय अवस्था होऊ शकते याचं उदाहरण समोर आले। वाशिमच्या गजानन राठोड या एका तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून एक अजब मागणी केलेली आहे। सरकारी नोकर भरती काढावी अथवा एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्यावं अशी अजब मागणी या तरुणाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। हा तरुण सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि ज्या ठिकाणी लग्नासाठी मुलगी बघायला जातो तिथे एकच मागणी असते, मुलगा सरकारी नोकरीवाला पाहिजे। मात्र तुम्ही आतापर्यंत सरकारी नोकरीच्या जागा काढल्या नाहीत त्यामुळे मला सरकारी नोकरी मिळणं कठीण झालं आहे अशा शब्दात वाशिमच्या या तरुणाने आपली खंत व्यक्त केली आहे। या तरुणाचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। मी इथे सर 5 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आणि आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंट जॉब किंवा गव्हर्नमेंट नोकरी मिळाली नाही आहे आणि मी मुख्यमंत्री महोदय साहेबांना एक पत्र माझ्या मनातलं माझं मनोगत व्यक्त करून मी फॉरवर्ड केलं आहे आणि ते पत्र मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोचावं अशी माझी इच्छा आहे आणि माझी घरची परिस्थिती खूप बिकट आहे सर। तर आता माझी जी आहे सर, आता मला कोणी बी एखादे मंत्री महोदयाने मला दत्तक घ्यावं आणि एक मला छोटीशी गव्हर्नमेंट जॉब द्यावं, सरकारी नोकरी द्यावं, हीच माझी तीव्र इच्छा आहे।